नमस्ते श्री भगवानांची आजची शिकवण बघूया जागरूकतेमध्ये कार्य म्हणजे संघर्षरहित अवस्थेत कार्य करणे श्री परमज्योतींचा आजचा चमत्कार मी श्रवण कुमार आंध्र प्रदेश संघारेड्डी येथे राहतो मी कॉग्निजन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो काही काळापासून मी बढतीची वाट पाहत होतो एक दिवस मी माझ्या मॅनेजरबरोबर माझ्या बढतीविषयी चर्चा करत होतो माझी श्रेणी कमी असल्यामुळे मला बेचाळीस महिने थांबावे लागेल असे त्याने मला सांगितले त्या परिस्थितीत काय करायचे मला समजत नव्हते माझ्या एका मित्राने मला श्री परमज्योती वरदीक्षा माला याबद्दल सांगितले त्यावेळी प्रथमच मी माझ्या आयुष्यात श्री परमज्योतींबद्दल बद्दल ऐकले होते त्यानंतर मी वरदीक्षा माला घातली व मला बढती मिळावी म्हणून संकल्प घेतला वरदीक्षा मालाच्या एकवीस दिवसात श्री परमज्योतींवर श्रद्धा ठेवून विचार शब्द व कृतीने मी साधना केली त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती भगवंताच्या आशीर्वादाने वर मला साधनेच्या दुसऱ्या आठवड्यात मला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन जुळी मुलं झाली हे अगदी माझ्या इच्छेप्रमाणे व प्रार्थना केल्याप्रमाणे झाले माझा मुलगा हात वर करून आम्हाला आशीर्वाद देत असल्यासारखा दिसतो स्वतः श्री भगवान आम्हाला आशीर्वाद देत आहेत असे मला वाटते एक महान आत्मा आमच्या घरात जन्माला आला आहे असे मला वाटते वरदीक्षा मालाच्या काळात एक दिवस देवघरातून सुगंध येत असल्याचे माझ्या लक्षात आले दुसऱ्या दिवशी मध बाहेर येत असल्याचे मी बघितले सुरुवातीला मी खूप घाबरलो पण तो चमत्कार असल्याचे नंतर समजले तेव्हा मला खूप आनंद झाला मला आतमध्ये कसला तरी अज्ञात आनंद जाणवत होता हे इथेच थांबले नाही अनुग्रहाचा प्रवाह चालूच होता मी जेव्हा बढतीसाठी संकल्प घेतला तेव्हा एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ही अंतिम मुदत मी दिली होती अठ्ठावीस डिसेंबरला रात्री आठ वाजता मला माझ्या ऑफिसकडून मेल आला त्यात त्यांनी मला बढती मिळाल्याचे कळवले होते श्री परमज्योतींनी माझ्यासाठी केलेला चमत्कार व चुकवू शकत नाही इतका स्पष्ट अनुग्रह बघून मला खूप आश्चर्य वाटले व वा आनंद झाला कारण आमच्या मॅनेजरने बेचाळीस महिन्यानंतर बढती मिळेल असे सांगितले होते पण श्री परमज्योतींनी माझ्यासाठी अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधीच हे शक्य केले माझ्या आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा हा चमत्कार आहे ज्यासाठी मी श्री परमज्योतींचा आयुष्यभर ऋणी आहे खूप धन्यवाद श्री परमज्योती माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे